बुलढाणा सारंगवाडी प्रकल्प बाधितांसाठी शेतकऱ्यांचे दुसऱ्या दिवशी सुद्धा कुटुंबासह प्रकल्पात आंदोलन सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी प्रकल्प बाधितांना जमिनीचा एक छदमही मिळाला नाही. चिखली आणि मेहकर तालुक्याच्या सीमेवरील दुर्गम व आदिवासी बहुल सारंगवाडी प्रकल्पाच्या परिसरातील शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. जमिनीचा मोबदलाही नाही व प्रकल्पही नसल्याने शेतकऱ्यांनी परिवारासह प्रकल्पामध्ये 2 दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. तसेच प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. 2014 पासून या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थंड बस्त्यात पडलेले आहे. काही राजकीय लोकांनी प्रकल्पासंदर्भात सातत्याने सरकारी पातळीवर तक्रारी केल्या. या प्रकारामुळे या प्रकल्पाचे काम सरकारने थांबविले. शेतजमिनी सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आदेश देऊन रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर या रखडलेल्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली नाही तर आम्हालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये तीव्र दुष्काळ पडलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर न भूतो न भविष्यती असा दुष्काळ आहे. कधी नव्हे एवढे टँकर या वर्षी लावावे लागलेत. असं असताना महाराष्ट्र शासनाची झोप अजून का उघडत नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. खरं तर सारंगवाडी हा बुलढाणा जिल्ह्यातला जो प्रकल्प आहे त्याचा चिखली आणि मेहकर या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाचं काम मागच्या 4 वर्षापासून बंद आहे. का? तर शेतकऱ्यांची जमीन अजून अधिग्रहित केलेली नाही, त्यांचे पैसे अजून दिलेले नाही. त्यामुळे आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. मी शासनाला शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या सारंगवाडी प्रकल्पाचं काम जर लवकर सुरू झालं नाही तर या शेतकऱ्यांच्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील रस्त्यावर उतरावं लागेल आणि तीव्र आंदोलनं करावे लागतील. प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्यांना देखील माझी विनंती आहे की कृपया काम विकासाच्या कामात आपण अडथळा आणू नये.